भावानो, आम्ही महाविद्येला पाठिंबा द्यायचा का निर्णय घेतला? कारण मी सांगत होतो प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका झाल्या आणि सगळ्यांनाच विचारलं, प्रत्येक गावामध्ये सांगितलं की तुम्ही ह्यावेळी इलेक्शन लढवायच्या भानगडीत पडू नका. राजू शेट्टी साहेबांना पण सगळ्यांनी सांगितलं, तुम्ही पण लढवू नका आणि सावकरला उभा करू नका आणि कुणाला बी उभा करून बाद करू नका. अशा पद्धतीनं प्रत्येक गावागावामध्ये बैठका घेतले, कारण उगाच हा निर्णय घेतलेला नाही. म्हणून मी विचारलं तिसरी आघाडी कशासाठी, मग तिसऱ्या आघाडीतला कायमस्वरूपी बिल्ला लावलेला कोण आहे मला उमेदवार दाखवा महाराष्ट्रामध्ये. मी समजा इथं जर बिल्ला लावलेला तो आमच्याकडे गेलता परत आला ते तिकीट मिळालं नाही म्हणून आलं, हा विषय वेगळा. पण प्रामाणिक कार्यकर्ता जर बिल्ला लावलेला असता आणि सावकर माता विरोधात प्रचार केला असता तुम्हाला विचारायला अधिकार होता. या सगळ्या बऱ्याच गोष्टी, कारण असं प्रत्येक वेळी चुकीचा निर्णय घेऊन माझ्या बुद्धीला पटना म्हणून हा निर्णय मी सगळ्यांच्या साक्षीने ठरवला. आमचे मत मी आता निर्णय घेतलेला आहे. जालेंद्र पाटील का प्रवेश केले असले तर ते माझ्याबरोबर आहेत, आम्ही सगळे एकत्रच आहे. जनार्दन पाटील असेल, जालेंद्र असेल, वैभव तिथं लढवत असला तर उद्या इलेक्शन झाल्यानंतर आम्ही एकत्रच आहोत. आणि एक तर वाघ चळवळ सदाभाऊ तुमच्या बरोबर आहेत माहितीमध्ये, रवी तुपकर असेल माझं कुणाबरोबर वांदण आहे भावानो. कोणी आपल्यापासून बाजूला गेलेला एकही कार्यकर्ता स्वाभिमानीचा सांगावं सावकरच चुकलंय म्हणून मी उद्यापासून संन्यास घेतो. आतापर्यंत कोण कोण बाजूला गेलेत का नाही त्यांनी एकाही माणसानं सांगावं. मग रवी तुपकर असतील, पूजा मोरे असतील, सदाभाऊ असेल, इतके सांगली जिल्ह्यातले कार्यकर्ते बरेच गेले. कारण मी तोडायचं आणि हे कुठं तर मोडायचं असं करत नाही, सगळ्यांना जुळवून घ्यायचा प्रयत्न करत असतो. 25 वर्षे तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे भले यड्रावकर साहेबांचे असतील, पुण्याचे कार्यकर्ते सगळ्यांचे असतील, ते आपल्या चळवळीसाठी सगळ्यांनी आमच्यावर प्रेम केलेली माणसं आहात. कारण का सगळ्यांनी बाबा हे काय तर शेतकऱ्यांच्यासाठी लढतात म्हणून त्या सगळ्यांनी, भले कारखान्याच्या पाठिंबा असलं तर त्या सगळ्यांनी म्हटले बाबा हे चळवळीच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी मिळून 20-25 वर्षे आम्ही हे चळवळीच्या माध्यमातून काम करत असताना सगळ्यांनी प्रेम केले. आज म्हणून इथं ऐतिहासिक अशा सभा होत्यात की ऊस परिषदेला की तुम्ही सगळ्यांनी साथ दिलेला आहे, त्याला नाकारता येणार नाही. मग महायुतीला पाठिंबा द्यायचं कारण म्हणजे आता बघितलं तर महिला भगिनी एवढ्या मोठ्या संख्येनं हजर आहेत. भावानं कधी 1000 रुपये 2000 घालत असताना खाली वर बघतो एवढं लावशात ठेवा. आणि मुख्यमंत्री महोदयांनी शिंदे सरकार या महायुतीनं तुम्हाला 7500 रुपये खात्यावर जमा केलेले आहेत. ते विसरणार नाहीत कधी महिला भगिनी. बाकीच्या आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचारलं तर दिवसा लाईट साठी महायुतीनं प्रयत्न करावे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा जाहीर केलेलं आहे की दिवसा लाईट शेतकऱ्यांना मिळावं ह्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. 7.5 HP पर्यंत लाईट बिल माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी देखील मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देऊन सांगितलं 7.5 HP पर्यंत केलाय ते 100% होत आहे का बघा. आणि पहिला प्राधान्य तुम्ही, कारण चांगला निर्णय घेणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा भेटलाय. आणि महायुती सरकारनं असा जर निर्णय घेत असेल शेतकऱ्यांच्या विषयी प्राधान्यानं लक्ष घालावं असं देखील मी परवा निवेदन देऊन सांगितलेलं आहे. ह्यासाठी हा निर्णय महायुतीला पाठिंबा द्यायचा कारण आमचा सगळ्यांचा एवढाच होता की आपण ह्यावेळी थांबूया, कुठल्या तर पक्षाबरोबर जाऊया आणि काहीतरी बांधून, म्हणजे महायुती बरोबर गेलं तर काही ना काही तर करायला शेतकऱ्यांनी. ज्यावेळी भाजप सोडलं त्यावेळी देखील माझा विरोध होता भाजप सोडू नका म्हणून. 2.5 वर्षात काय बघितलं त्यानं, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर रवीचा आम्ही राजीनामा द्यायला गेलतो. साहेब म्हटले तुम्ही आमच्या बरोबर राहा,
तुमची काय कामं असतील ते करून घ्या. हे सांगत असताना तुम्ही 2.5 वर्षात राजीनामा दिला आणि असे प्रत्येक वेळी जर चुकीचा निर्णय होत असतील तर म्हणून मी विचार केला. आपण मला घुस परिषदला जाहीरपणानं सांगितलं भावानो की मला राजकीय निर्णय काहीतरी वेगळे असतील हा बिल्ला छातीवरला काढणार नाही. राजू शेट्टी आमचा नेता असेल पण चळवळीच्या वेळी चळवळ आणि राजकारणाच्या वेळी वेगळा निर्णय असेल असा निर्णय घेतलं. मग राजेंद्र पाटलांना इथं राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांना का पाठिंबा द्यायचा? 50 वर्षात कुणाला शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा झाला नाही. साहेबांनी ते जागा नावावर ठेवून ते पुतळा बसवण्याचं एवढी जंगी जाहीर आपण मिरवणूक काढला सगळ्यांनी याच स्वागतच. परवाच सांगितलं तो वाद चालला होता आंबेडकर साहेबांच्या पुतळ्या संदर्भात तो देखील जागेचा विषय मिटवून त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. लवकरात लवकर ते बी पूर्ण करतील असं आव्हान त्यांनी केलेलं आहे. आणि प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मला सांगितले किती कोटीची कामं झाल्या. प्रत्येक गावात 10 कोटीच्या आत कामच नाही बाबा. कोणती गेली सरकार गावात 14 कोटीची कामं झाली. माझ्या गावात 33 कोटीचं कामं झाल्यात. जयशंकरमध्ये तर बरीच कामं झालेली आहेत. मग अशा पद्धतीनं काम करत असतील आणि ह्यावेळी तसं म्हटलं तर तालुक्यातल्या जनतेनं फिरविरोधच करायला पाहिजे. कारण अशी कामं कोणीही केलेली नाहीत एवढी भले कोण म्हणत असतील तर 14 कोटी 33 कोटीचे दवाखाना आमच्या कामं झाल्यात. जयशंकरमध्ये तर बरीच कामं झालेली आहेत. मग अशा पद्धतीनं काम करत असतील आणि ह्यावेळी तसं म्हटलं तर तालुक्यातल्या जनतेनं फिरविरोधच करायला पाहिजे. कारण अशी कामं कोणीही केलेली नाहीत एवढी भले कोण म्हणत असतील तर 14 कोटी 33 कोटीचे दवाखाना आमच्या गावात व्हा लागलाय. त्यावेळी तो विषय आल्यानंतर मला साहेबांनी बोलवले तिथं जयशंकर प्राथमिक आरोग्य केंद्र बंदर आहे आणि तो तिथं येणार होता. मी ठराव करून घेतला होता. साहेबांनी म्हटले हा दवाखाना इथंच राहू दे आणि तिथं ग्रामीण रुग्णालय मोठं बांधूया. 2 मिनिटात साहेबांनी बोलवून तिथं विषय संपवला आणि मी पण होकार दिला. कारण काय चांगलं होत असेल तर त्याला विरोध करायचा नाही कधी. म्हणून हा निर्णय मी घेतलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना भावानो एवढंच विकासाच्या मुद्द्यावर मी पाठिंबा दिलाय. मग कोण कसं त्याचा अर्थ काढतात मला नाही. परवाच काही मंडळींनी म्हटले सावकर मधनाकींनी पहिला 3 कोटी झाला आकडा 3 कोटी नंतर 5 कोटी आले आता 10 कोटीवर आलाय. सावकर मधनाक पैसे घेतोय का काय करतोय हे सगळ्या जगाला माहित आहे. कारण माझे सहकारी आहेत जिल्हा परिषदेचे त्यांना विचारा भैया माझ्या बरोबरच होते कुठल्या फाईलवर सही करताना पैसे घेतलोय असं 1 रुपया जर दाखवावा आणि त्यांनी सांगावं भयाने. मी राजकारणात संन्यास घेत भावानो. कारण चांगल्याला चांगलं म्हणणारा माणूस आहे. कारण मी एकदा दानोळीमध्ये तुम्हाला सांगतो एक उदाहरण. जिल्हा परिषद सदस्य शुभांगी शिंदे राहील ती आणि रावसाहेब बिल्लवड्यांची बहीण म्हणजे बायको म्हणजे माझी बहीण आहे. आणि तिथं सांगणारा एकच माणूस आहे आज शुभांगी शिंदे माझी बहीण आहे. ही बहीण माझ्या घरात असेल पण आज निवडून आणण्यासाठी शुभांगी शिंदेला निवडून द्या माझी बहीण आहे असं सांगणारा माणूस आहे एवढा लक्षात ठेवा. कारण जे एकदा ठरलं ते ठरलं असं माझं मत आहे भावानो. या सगळ्या गोष्टीवर विचार करून महाविकीला आपण का पाठिंबा दिला आणि सगळ्यांनी तुम्ही भावानो उद्याच्या मी जास्त बोलत नाही कारण पुढे काय सभेला जाणार आहे. म्हणून मी साहेबांना म्हटलं मी जरा 2 मिनिटं बोलून पुढे जातो आणि तुम्ही सगळ्यांनी भावानो उद्याच्या 20 तारखेला 5 नंबरला शिट्टी आहे एवढ्या मोठ्या संख्येनं निवडून द्यायचं यड्रावकर साहेबांना की तुम्हाला मोठ्या कारण तुम्ही देणारच आहे मला माहित आहे सगळ्यांनी. पण तुम्ही उद्यापासून सभा प्रचार दौरा साधतील
तुम्ही सगळ्यांनी कोण पाहुणे पै असतील, नुसता मी या मतदारसंघाचं सांगत नाही, मतदारसंघात राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब निवडूनच आले तेवढं लक्षात ठेवा. महायुतीचे कुठं कुठं उमेदवार असतील तिथं अशोकराव बापू आहेत, विनय कोरे साहेब आहेत, अमोल माने साहेब आहेत, या सगळ्यांनाच म्हणजे महायुतीचे जिथं तिथं जिल्ह्यात उमेदवार असतील त्या सगळ्यांना पाहुणे पै असेल, कुठं कोण असतील सगळ्यांना सांगून उद्यापासून फोन करून महायुतीचे सगळ्या सीटा निवडून येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावं. आणि विकास कामं पानंद, मी परवा साहेबांना सांगितलं, पानंद रस्ते असतील आणि काही विकास राहिला असेल ते जास्तीत जास्त करून घ्यायचं असेल तर यड्रावकर साहेबच निवडून यायला पाहिजे. यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावं आणि शक्ती चिन्हावर मोठ्या संख्येने मतदान करावं, एवढंच या निमित्तानं सांगतो. 2 मिनिटं